विषय काढला. मी आपल्याला सांगतो, आपल्या मंत्रिमंडळातल्या तत्कालीन एका मंत्र्याच्या विरुद्ध एनआयटीच्याच प्रकरणामध्ये मोठे स्ट्रिक्चर्स पास झालेले, त्याची आमच्याकडे माहिती आहे. मोठे स्ट्रिक्चर्स आहेत, सिनियर मंत्री आहेत, मी नाव घेणार नाही. मोठे स्ट्रिक्चर्स आहेत, 40 एकर जमिनीचं आहे. माझींची हकालपट्टी करता येत नाही ना. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण जो मुद्दा मांडला जरूर त्याची माहिती घेण्यात येईल, आणि माहिती घेऊन त्याची वस्तुस्थिती जी आहे ती वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडायला लक्ष येईल. आणि सिल्लोड महोत्सवाच्या संदर्भात ज्या काही बातम्या आल्या त्याची गंभीर दखल ही शासन घेईल, आणि या संदर्भात जर कुठेही असं चाललं असेल तर त्याच्यावर कडक कारवाई ही सरकार करेल. चला लक्षवेधी.